तुम्ही आत्तापर्यंत तव्यावरच्या पुरणपोळ्या पाहिल्यात खापरावरच्याही पाहिल्यात पण तेलात तडलेली पुरणपोळीचा व्हिडिओ यूट्यूबवरती नाहीस तर मी सुरेखा तुमच्यासाठी घेऊन आले तेलात तडलेली पुरणपोळीचा व्हिडिओ ही पुरणाची पोळी गरमागरम खायला खूपच छान अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तडलेली पुरणपोळी मस्त अशी सुरुवात करूया कशी बनवायची तर त्यासाठी मी कणिक मळून घेतलेली आहे सुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे या प्लेटमध्ये तर सगळ्यात आधी कणकेचा गोळा घ्यायचा आहे तर ही कणिक सॉफ्ट अशी मळून घेतलेली आहे तर या कणकेमध्ये मी थोडा मैदा आणि गव्हाचं पीठ असं घेऊन ही कणिक मळून घेतलेली आहे यामध्ये तेलाचा वगैरे वापर करायचा नाही फक्त थोडंसं मीठ टाकून आणि पाण्याने आपल्याला छान अशी ही मळून घ्यायची आहे कणिक तर तुम्ही पाहू शकतात आता लिंबूच्या साईजचा गोळा घेतलेला आहे छोट्या आणि तो पिठामध्ये बोळून घेते तर ही पारी तुम्ही हाताने सुद्धा करून घेऊ शकतात किंवा लाटण्यानेसुद्धा लाटून घेऊ शकतात तर मी पटकन लाटण्याने लाटली तर अगदी पटकन सहज होते काही सेकंदातच तर मी ही पारी लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घेत आहे आता ही लाटून झालेली आहे यामध्ये आपण पुरण भरून घेऊया तर पाहू शकता तुम्ही कणकेच्या ज दुप्पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पारीमध्ये पुरण भरून आपल्याला सर्व तोंड हे बंद करून घ्यायचं आहे तर कधी कधी पुरण थोडंसं पातळसर होते तर अशा वेळी पातळसर झालेलं पुरण कढईमध्ये टाकून गॅसवरती परतून घेतलं का आपल्याला पाहिजे तसं पुरण हे आपण बनवू शकतो हाताला थोडं चिटकत असेल तर आपण थोडासा पिठाचा हात घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने थोडं तोंड सकडे बंद करून वरची कणिक ही थोडी काढून घेतलेली आहे थोडं चपट करून घ्यायचं हाताने आणि मग चेपट करून झाल्यावरती पिठामध्ये हा गोळा आपल्याला बुडून घ्यायचा आहे जास्तसुद्धा पीठ आपल्याला लावायचं नाही अगदी हलकं थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने लाटण्याने ही पुरणाची पोळी आपल्याला लाटत घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी लाटत आहे अगदी अलगद आपल्याला ही लाटायची आहे तर मी परफेक्ट असं पुरण कसं बनवते हे बघण्यासाठी खाली डिपकर्शन बॉक्समध्ये पुरणपोळीचा व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये मी पुरणाचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तिथून तुम्ही बघू शकतात आणि अगदी परफेक्ट असं लोण्यासारखं म्हणजेच पेढ्यासारखं हे बनू शकतात तर अशा बाजूने पूर्ण काठ वगैरे व्यवस्थित आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर आता पूर्ण पुरणपोळी ही लाटून तयार झालेली आहे तर मी तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे तर आता तेलसुद्धा तापलेलं आहे आपण पुरणपोळी तळून घेऊया तर अशा पद्धतीने मी हातावरती उचलून घेते तुम्ही पाहू शकता कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही आणि मीडियम अशा तापलेल्या तेलामध्ये आपल्याला ही पुरणपोळी तळून घ्यायची पुरणपोळी तेलामध्ये टाकल्यावरती काही सेकंद पुरणपोळीला टच करायचं नाही किंवा परतवायची नाही पंधरा ते वीस सेकंद पुरणपोळी ही छान अशी खरपूस खालून शेकल्यानंतरच ती अलगद हाताने आपण पलटून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात छान अशी हळूहळू ही पुरणपोळी फुगायला सुरुवात झालेली आहे तर छान कचोरीसारखी ही पुरणपोळी फुगून आलेली आहे मस्त अशी तळूनसुद्धा झालेली आहे छान रंगावरती आलेली आहे आता ही काढून घेते पूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे पुरणाच्या पोळीतील अजिबात ही पुरणाची पोळी तेलगड होत नाही तुम्ही पाहू शकतात तेलसुद्धा जशाच्या तसंच आहे छान फुगून आलेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पुरणपोळ्या मी बनवून घेते आता थंड झाल्यावरती बऱ्याच वेळानंतर मी तुम्हाला पुरणपोळी ही दाखवत आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत आहे बघा पुरण किती आहे पुरणपोळीमध्ये तरीसुद्धा एकसुद्धा पुरणपोळी ही फुटलेली नाही ही पुरणपोळी गरम गरम खायला अतिशय मस्त अशी लागते तर पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकनी प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार